मैदानाच्या दिशेने नक्कीच एका बाजूला मारव दुसऱ्या बाजूला कारिणी हा संघ एकमेकांसमोर या स्पर्धेची दुसरी लढत एक पहिलीच मॅच नक्कीच दिशांत सर आपल्याला चांगली पाहायला भेटली. कुणाल नावाचा एक छोटासा खेळाडू आणि कुठेतरी मोठे काम करून गेला आपल्या संघासाठी, नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगलं काम करेल आणि एक या स्पर्धेची विशेष ओळख म्हणून मला वाटतं आम्ही सुद्धा खूप ठिकाणी जात असतो. परंतु सामन्यावर म्हणून असा पुरस्कार, एक थंडाची बॉटल, त्याच्यानंतर एक टी शर्ट आणि एक ट्रॉफी, म्हणजेच पहिलंच असं कुठेतरी आम्ही एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये पाहतोय. गौरव मॅनेजरच्या दिशेने रवींद्र पाटेकर, रवींद्र नाण्यापिकीचा कौल श्री बाबदेव क्रिकेट संघ मारव याच्या माध्यमाच्या बाजूने गेला होता आणि नंतर कुठेतरी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. आपल्याला 15 मिनिटांमध्ये 4 षटक आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिला चेंडू, पुढचा चेंडू, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. काय करतोय, एक पहिल्या चेंडूवरती एक सोपा झेल सोडला जातोय आणि संघाचं श्री गणेश होईल, संघाचं खातं ओपन केलं जाईल, संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन होतोय. धावसंख्या 1 या आकड्यावरती. नक्कीच ज्या स्पर्धेची तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहत होतो ती स्पर्धा मात्र आपल्या समोर आणि काही आयोजन आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच राजूदादा बांद्रे सतत गेले 5 वर्ष जी मेहनत घेत आहेत आणि ती मेहनत कुठेतरी या ठिकाणी फळायला येताना पाहायला भेटते. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव संघाचा श्री गणेश या ठिकाणी झालेला दिसतोय आणि जेवढं कौतुक करावं तेवढं आयोजकांचं कमी असेल. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून स्कोरर मित्र असेल, युट्यूब लाईव्हची टेलिकास्ट टीम असेल, त्याच्यानंतर डीजे मास्टर असतील, दोन्ही ऑफिशियल पंच त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल. पुन्हा एकदा लोअर बोर्डात पद्धतीचा चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, मी स्पीड होतोय. जर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये विचार केला तर तुमची गोलंदाजी तसेच तुमची फलंदाजी त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं असतं. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, एक नशिबाचा चौकार येतोय का आणि 4 धावा मिळतात. खराब क्षेत्ररक्षण, जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर विचार केला तर या चेंडूवरती 7 धावा अर्जित होतात. नक्की ज्या ठिकाणी एक धाव झाली असती त्या ठिकाणी 7 धावा मात्र मिळतात. खराब क्षेत्ररक्षण मी वारंवार सांगतोय. नक्कीच आपण बॅटिंग किंवा गोलंदाजी करून क्रिकेट सामने जिंकू शकत नाही, त्याला क्षेत्ररक्षण चांगले 7 आपल्याला पाहायला भेटले तरच क्रिकेट आपल्याला चांगलं पाहायला भेटतं. नक्कीच धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. सुरुवातच कुठेतरी क्षेत्ररक्षणही खराब केली आहे, म्हणजे पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता, त्याच्यानंतर एक खराब थ्रो सुद्धा पाहायला भेटला. आता मात्र कुठेतरी हा खेळाडू दडपणाखाली असेल. फाईल लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 4 4 थँक्यू. नक्कीच छाप पाडतोय मैदानाच्या आतमध्ये रवींद्र याच्या बॅटमधून. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 30 या षटकाच्या आतमध्ये जो क्षेत्रक्षर आहे त्याच्या डोक्यावरून चेंडूला भडकावून दिले होते 4 धावांसाठी आणि एक चांगली सुरुवात. म्हणजे सलामी काय असतं, सलामीला काय म्हटलं जातं आपल्याला, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय रवींद्र आणि नॉनस्ट्राइकला आपण पाहू शकतो, त्याची साथ देतोय सुनील याला पाहू शकतो. पुढचा चेंडू आता मात्र चांगली लाईन पाहायला भेटते. निर्धाव चेंडूची सांगता होईल, कुठेतरी गोलंदाज आता मात्र कमबॅक करू. एक दडपणाखाली असताना एक चांगलेला टाकलेला चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतो, म्हणजे कुठेतरी मी सुद्धा एक नामवंत खेळाडू आहे, माझ्या वरती काय विश्वास माझ्या कर्णधाराने दाखवलं हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवून देते. हाफ ट्रॅकर चेंडू शकल करून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धाव घेते, धावसंख्या 13 आहे आकड्यावरती. अगदी पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर 10 धावसंख्या होती, त्याच्यानंतर आता मात्र कुठेतरी 13 वरती येऊन धावसंख्या पोहोचते. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक असतं, म्हणजे त्या षटकामध्ये मोठमोठे फटके येताना नक्कीच दिशा तर आपल्याला पाहायला भेटतात आणि नक्कीच जशी स्पर्धा मोठी आहे, आयोजन मोठं आहे आणि तसंच एक चांगली मोठी मॅच सुद्धा या ठिकाणी पहिली आपल्याला तुम्हाला सर्वांना पाहायला भेटली. चला पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. धावसंख्या बिनबडी बाद 13 धावा, एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु खराब क्षेत्ररक्षण झालं. जर ते झालं नसतं तर धावसंख्या कमी सुद्धा झाली असती. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत, कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, 31 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू कशा पद्धतीचा खेळ करेल आपल्या संघासाठी, का मी आतापर्यंत माझ्या संघामध्ये चांगली कामगिरी केली, का मी माझ्या गावाचं टी शर्ट घालून या स्पर्धेमध्ये खेळतोय, माझ्या गावाला मी माझ्या टीमला खूप सारे विजय मिळवून दिलेत आणि आता मात्र कुठेतरी या खेळाडूची कसोटी असेल, कारण अजूनही
रवींद्र आणि सुनील मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना सर आपल्याला पाहायला मिळतात. रवींद्र वैयक्तिक सहा धावावरती बॅटिंग करतोय रवींद्र. एका दुसऱ्या बाजूला सुनील. पहिल्या चेंडू जसं मी सांगितल्याप्रमाणे या खेळाडूकडे क्षमता आहे भारदार शरीराची सुद्धा या गोलंदाजीची आपण पाहू शकतो. नक्कीच पहिला चेंडू चांगली लेन पाहायला भेटली मैदानाच्या आतमध्ये जसं सांगितलं जातं बाहुबलीमध्ये का टप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्प्याला काम होतो असं ते चित्र मैदानाच्या आतमध्ये मात्र देताना गोलंदाज पाहू शकतो. व्हेरिएशन गती परिवर्तन पाहायला भेटते. कॉर्डोनची संधी फलंदाज बाद होतो विकेटचं होते प्रथम बॅट छोटी पहिले गण दिसे. जाऊया पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने सुहास चोर गेला आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीची फलंदाजी करेल कारण का आउट पण झाला. वैयक्तिक सहा धावांची इनिंग म्हणजे एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये केली होती. 13 धावा बनवल्या होत्या त्याच्यानंतर माघारी परतते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गती परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला भेटेल त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे फील्ड करतोय तदवर अर्जित होते ते दोन धावा धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. नक्कीच पहिल्या तीन चेंडूवरती फक्त मला वाटतं दोन धावा खर्च करतोय चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावसंख्या 15 या आकड्यावरती नक्कीच एक मोठी मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय त्याच पद्धतीची गोलंदाजी काय जसं म्हणतात ना की बुचकळ्यात टाकणारा चेंडू आपल्याला सर पाहायला भेटला या ठिकाणी चांगली गोलंदाजी. चार चेंडूचा खेळ संपन्न होतोय फक्त दोन धावा खर्च करतोय आणि एक गडी सुद्धा मिळवण्यामध्ये यशस्वी होतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजी जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या खेळाडूकडे क्षमता आहे. आता मात्र कुठेतरी पंच दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात दंडित करतील एक धाव मिळतील धावसंख्या 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गती परिवर्तन या संपूर्ण गोलंदाजीमध्ये या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटले. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय धावसंख्या 16 या आकड्यावरती. आपण जाऊया पुण्याची एकदा संधी जी आहे डीजे मास्टरला. त्याच्यानंतर या अगोदर जो सामना झाला कोलमांडले विरुद्ध बाणगंगा दोन्ही संघांनी संघाचे कर्णधार आपण यायचे आणि आपल्या मानाचं सन्मानाचं अभिमानाचं या ठिकाणी सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन जायचे. बाणगंगा आणि कोलमांडले संघ दोघांना सुद्धा विनंती असेल. चला तिसरे षटक आपण पाहू शकतो. नक्कीच दुसऱ्या षटकाचा विचार केला संकेतने फक्त तीन धाव खर्च केला एक गडी सुद्धा मिळवला म्हणजेच आपल्या नावाला साजेसा खेळ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. पहिला चेंडू अतिशय इनकटर चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. आता मात्र नाणेफेकचा कौल जिंकला त्याच्यानंतर कुठेतरी आम्ही क्षेत्ररक्षण करणार कर्णधाराने निर्णय ठरवला आणि त्याच्यानंतर कुठेतरी गोलंदाज त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतात. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला भेटतोय. झेलची संधी होते एक दोन दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल मात्र सुटला जातोय एक सोपा झेल. आणि आपण जर पाहिलं असेल 2023 वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये एका बाजूला ऑस्ट्रेलिया दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तान 33 धावावरती मुजीबुर रहमानने मॅक्सवेलचा झेल सोडला त्याच्यानंतर 201 धावांची मात्रभर इनिंग आपल्याला पाहायला भेटली होती म्हणजेच किती महागात पडला होता. या ठिकाणी झेल मात्र सोडला जातोय. काय गोलंदाजी व्हेरिएशन बद्दल आउट ऑफकटर चेंडू चेंडू पाहायला भेटतोय एक धाव अधिक होतोय थर्ड मॅन रिझनमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या संघाची. नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर कुठेतरी बांधून ठेवले धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. तिसरे षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 19 घरामध्ये एक गडी बाद 19 धावा. पुण्याचे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पराग यायला पहिले चेंडू निर्धाव त्याच्यानंतर दोन धावा त्याच्यानंतर एक धाव
काय गोलंदाजी राहिली, कौतुक करतो, वारंवार व्हेरिएशन पाहायला भेटते, एक चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर आतमध्ये आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या 20 या आकड्यावरती फक्त 5 मिनिटं बाकी असतील आपल्याला, त्याच्यामध्ये 6 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत, नाहीतर आपल्याला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. संपली का, किती झाले? चला 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. माऊस मा 3 ना 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 20 या आकड्यावरती नक्कीच आता मात्र 5 मिनिटांमध्ये याचं या पुढील षटक आपल्याला हाताळायचं नक्कीच, नाही तर आपल्याला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. थोडीशी घाई करायची. बाणगंगा संघ कर्णधार असतील, त्यांनी लवकर यायचंय, कारण का या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाणारं सन्मानाचं, अभिमानाचं आणि मानाचं सन्मानचिन्ह आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन जायचंय. नवीन गोलंदाज एक स्लो हाणामारीचं स्लॉगवरचं षटक, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, काय प्रयत्न पाहायला भेटले, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, क्रॅकिंग ड्राईव्ह येतोय. नक्कीच चांगले प्रयत्न होते सर, चेंडू अडाला असता तर नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा महत्वपूर्ण झाल्या असत्या, परंतु एक चांगला फटका सुद्धा दुसऱ्या बाजूने पाहायला भेटला. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये कार्पेटच्या साईने पुन्हा एकदा तोच प्रयत्न, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. आत्ता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होताना पाहायला भेटले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये चांगलं होते, म्हणजे तुम्हाला सर्वांना आतापर्यंत चांगलं क्रिकेट पाहायला भेटते. एक धाव मिळेल, धावसंख्या 2 पोहोचेल 25 या आकड्यावरती येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये, येणाऱ्या माफ करा 3 मिनिटांमध्ये आपल्याला 3 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत, नाहीतर आपल्याला एक खेळाडू आतमध्ये आणावाच लागेल. नक्कीच कुठेतरी नाणेफेकीचा कौल जिंकला, त्याच्यानंतर महाराजा संघाने आणि कुठेतरी समोरच्या संघाला बांधून ठेवले, जसं सांगितल्याप्रमाणे आम्ही कमीत कमी धावा बनवायला देऊ, असंच कुठेतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला, फक्त 25 धावा बनले आहेत. आणि हाणामारीच्या षटकामध्ये एखादा षटकार एखादा चौकार येईल का, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु काय लाईन पाहायला भेटते. याच्यानंतर श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ रामवाडी, त्याच्यानंतर देवगड स्पोर्ट क्लब हरिहरेश्वर, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचंय. ही इनिंग संपली की त्वरित आपल्या समोर टॉस केला जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, परंतु कुठेतरी काही गोलंदाजी अंकित याच्या माध्यमातून पाहायला भेटले. याच्या अगोदर संकेतने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 3 धावा खर्च केल्या, आणि आता मात्र अंकित मात्र चांगली गोलंदाजी करतोय. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, विकेट चौथे प्रथम, बॅक टू द पवेलियन गॉन डीजे. थँक्यू. नक्कीच कुठेतरी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. नक्कीच कुठेतरी ते हेरलं होतं आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक, म्हणजेच यशरक्षणच्या मागे चांगली भूमिका आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या 25 या आकड्यावरती चौथं षटक मार्गस्थ असताना काही चेंडू शिल्लक, चांगली गोलंदाजी, पहिल्याच चेंडूवरती एक चौकार, नाही तर फटका पाहायला भेटला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इनफील्ड चेंडूकडे त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, त्याला भेटून जाईल सीमारेषेच्या पलीकडे, भिर काउन दिलाय चौकार. चला पुढील टॉस साठी आपण राधाकृष्ण क्रिकेट संघ रामवाडी आणि देवगड क्रिकेट संघ हरिहरेश्वर, चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण प्लीज टॉस साठी या.
श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ रामवाडी विपक्ष देवगर क्रिकेट क्लब हरिहरेश्वर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे, प्लीज थोडस टॉस साठी एकदा घाई ने या, कारण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करणं थोडस कंपल्सरी असणार आहे. त्याच्यामुळे मी या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतोय. कुठे येते सर मारे संघाला विनंती आहे. मित्रांनो अगदी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे, इथे आपण या आणि इथूनच आपला बॅटर मैदानामध्ये जाईल. सर मारे संघ विनंती आहे मित्रांनो, आमचे जे मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या डाव्या बाजूला खेळाडूंना बसण्यासाठी व्यवस्था आहे. आपले जे बॅटर आहेत बॅट्समन आहेत ते या पेव्हिलियन मधून जातील याची आपण थोडस दक्षता घ्या. सर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला देखील आपण विनंती करतोय. श्री राधा क्रिकेट राधाकृष्ण क्रिकेट संघ रामवाडी आणि देवगर क्रिकेट संघ हरिहरेश्वर दोन्ही संघाचे कॅप्टन्स. सर मारे मित्रांनो विनंती आहे, प्लीज मारे सर्व खेळाडू घेऊन आपण मुख्य व्यासपीठाच्या इकडे या. मारे संघाला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जो आपण पवेलियन पाहताय तिथे आपण या. तिथून आपला प्रत्येक खेळाडू हा मैदानामध्ये दाखल होईल बॅटिंगसाठी. आमच्या आयोजकांना आयोजकांची आपल्या नम्रपूर्ण विनंती आहे, थोडस विनंतीला मान देत असताना प्लीज या, नाहीतर पेनल्टीलाइज केलं जाईल असं देखील आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला माहिती दिली जाते. नक्कीच मारव संघाला वारंवार विनंती करतो आयोजकांच्या, कारण का तुम्हा आम्हा सर्वांसाठी एवढी मोठी स्पर्धा त्यांनी आणली आहे. आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचं आहे नक्कीच, कारण का खेळाडू कक्ष तुम्हासाठी बनवलं आहे आणि आपण त्याचा फायदा घ्यायचा आहे. आणि कुठेतरी विनंती असेल कारण का या स्पर्धेची नक्कीच एक आगळीवेगळी ओळख आहे आणि सर्व काही तुम्हाला सर्वांना दिले मारव संघाने विनंती असेल. टॉस केला जातोय. श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ रामवाडी विपक्ष देवगर क्रिकेट क्लब हरिहरेश्वर या दोन्ही कॅप्टन्स मधील पुढची मॅच. 30 पाहिजेत. चला देवगर स्पोर्ट क्लब हरिहरेश्वर संघाचे कॅप्टन्स आहेत, त्याने टॉस जिंकलाय. टॉस जिंकत असताना डिन नाही आम्ही पहिलं फिल्डिंग घेऊ कारण विकेट खूप अनुकूल आहे आणि ते वाऱ्याची साथ खूप चांगली असते आणि हे मॅनेजमेंट तर खूप चांगलं वाटतं आम्हाला. दरवर्षी आम्ही येतो आणि आम्ही खूप गावावरून होते मॅच खेळण्यासाठी, असंच पुढे पण चालू राहून दे राजू साठी हीच इशूसाठी प्रार्थना असेल आमची. चल जरा जास्त वेळ नाही घेता, तुम्हाला देखील ऑल द बेस्ट मॅचसाठी. आपण टॉस जिंकला असतं तर आपला निर्णय काय असता? मी पण पहिले गोलंदाजी घेतली असते पण आता बॅटिंग करायची आहे. म्हणजे तुम्हाला 20 तुमच्याकडे बॉल आहेत, 20 बॉल मध्ये कमीत कमी किती धावा, म्हणजे या मैदानाचा जर तू विचार करशील 360 व्ह्यूज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी किती धावा लागवण्याचा प्रयत्न असेल तुमच्या बॅटरचा? 45-50 मारण. आणि अगदी शेवटचा प्रश्न, राजूदादाचं आयोजन बद्दल काय म्हणशील? खरं म्हणलं तर राजूदादांचं आयोजन म्हणजे आम्ही दरवर्षी आतुरतेने वाट बघतो स्वराज चषकची आणि त्यांचं आयोजन म्हटलं तर खूप उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध असतो, त्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. थँक्यू. येस ऑल द व्हेरी बेस्ट दोन्ही कॅप्टन्सला आपण मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात. जाऊयात विद्यमान मॅचसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे नरेंद्रजी कामतेकर आपल्या दरम्यान जोडले गेलेत. चला पहिल्या चेंडू वरती काय घडते, नक्कीच अतिशय डाव्या इशूच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहू शकतो. 25 दंडित करतील बाईच्या सुरुवातीमध्ये. किती धावा आताच्या? किती? 3 धावा संघाचा श्री गणेशा मला वाटतं निर्धारित म्हणजे 4 षटकामध्ये धावा बनवायचे आहेत, तर 30 धावा बनवायचे आहेत. नक्कीच चांगली मारव संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली आहे सकाळच्या 17 तरी सुद्धा आपण पाहिले की याच्या अगोदर चांगली एक नक्कीच मोठी मॅच आपल्याला पाहायला भेटली. 6 चेंडूवरती 6 धावा डिपेंड केल्या कुणाल याने, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच बाकीत किंवा कुठचंच गणित आपण मित्रांनो सांगू शकत नाही. आता मात्र कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतो, एक धाव मिळते, धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक संत आणि देणी सुरुवात म्हणावी लागेल. 2-4 झाले ना, बरोबर ना? एका बाजूला समीर दुसऱ्या बाजूला संकेत, ज्याच्या माध्यमातून संकेत यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या एका षटक्यामध्ये एक गाड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, तोच आता फलंदाजीमध्ये काय दमखम दाखवतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल.
हाफ ट्रॅकर चेंडू शफल करून मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी स्वतःला माघारी वर्तवले आणि चांगलं क्षेत्ररक्षण, कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज. कमबॅक या शब्दाला खूप मित्रांनो महत्व असतं आणि ते कमबॅक मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. वैभवला आपण पाहू शकतो, पहिला चेंडू जरी मी स्वयं टाकला असला तरी सुद्धा मी एक नामवंत खेळाडू आहे, मी माझ्या गावासाठी मी माझ्या वाडीसाठी का क्रिकेट खेळतोय हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. चांगला फटका पाहायला भेटतोय चेंडूला, भिरकावून दिलाय मिळवे गच्छा डोक्यावरून चेंडू जाईल सीमारजीच्या पलीकडे, सहा धावांसाठी येतोय षटकार. चला, ज्या संकेतने बॉलिंगने कमाल दाखवली होती तोच मात्र आता फलंदाजीमध्ये कमाल दाखवतोय. आता मात्र त्याची बॅट बोलायला लागली, एक मोठा फटका पाहायला भेटला. आता मात्र कुठेतरी टिपिकल ड्राईव्ह कव्हर रिटर्न मध्ये पाहायला भेटतोय. एक धाव मिती, धावसंख्या 11 या आकड्यावरती म्हणजे डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते. चला, नक्कीच चांगली फलंदाजी एका बाजूला होताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. काय करतं, एक सोप्पा झेल सोडला जातोय आणि याच्या अगोदरच्या इनिंग मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं होतं एक सोप्पा झेल सोडला गेला होता. अगदी 2021 जर सेमीफायनलच्या मॅच मध्ये बघितलं, एका बाजूला ऑस्ट्रेलिया दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि हसन अलीने कुठेतरी झेल सोडला होता मॅथ्यू वेडचा आणि त्याच्यानंतर लगातार ते 3 षटकार पाहिले आणि कुठेतरी पाकिस्तानला घरी जायला लागलं होतं आणि म्हणून झेल कुठेतरी क्षेत्ररक्षण ही एक जमेची बाजू असते क्रिकेटमध्ये आणि एक सोप्पा झेल मात्र सोडला जातोय. या ठिकाणी 2 धावे अर्जित होतील, धावसंख्या जाऊन पोहोचेल, माफ करा 1 धाव अर्जित होते, धावसंख्या 12 या आकड्यावरती. अगदी नक्कीच चांगली सुरुवात 30 धावाचा पाठलाग करताना संकेत आणि समीर याच्या माध्यमातून सर आपल्याला पाहायला भेटते. तुम्हाला सर्वांच्या सुनीलजी तेलप साहेब, नक्कीच आमच्या मित्रपरिवारापैकी एक आहेत सुनीलजी तेलप साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत असेल. आपण यायचंय व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. सुनीलजी तेलप साहेब, नक्कीच आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात, त्यामुळे तुमचं शहरच शब्द सुनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. युवराजच्या पहिल्या चेंडूवरती मोठा धमाका येताना पाहायला भेटतो, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी येतोय षटकार. नक्कीच एक मोठा धमाका पाहायला भेटला, मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी युवराजच्या गोलंदाजीवरती कुठेतरी हवी होतोय फलंदाज. आता मात्र बॅटची एज घेऊन लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता एका धावेसाठी, धावसंख्या 19 या आकड्यावरती. नक्कीच कुठेतरी हा सामना आपल्याला माराच्या संघाच्या बाजूने दुखताना पाहायला भेटला, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही केव्हाही काहीही होऊ शकतो. जसं सुरुवातीचा जर सामना बघितला तर 6 चेंडूवरती 6 धावा झाल्या नव्हत्या, काय आला. नक्कीच कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतोय, जसं मी सांगितल्याप्रमाणे एका बाजूला गोलंदाज दुसऱ्या बाजूला फलंदाज एकमेकांसमोर, चांगले क्रिकेट तुम्हाला सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. राजूदादा बांद्रे यांची मानाची अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि सत्यनारायण स्पोर्ट क्लब कोपरी या ठिकाणी या अतिशय उत्कृष्ट अशा ग्राउंडवरती ही स्पर्धा होताना आपल्याला पाहायला भेटते. एक धाव मिळते, धावसंख्या आता मात्र 2020 या आकड्यावरती. दुसरे षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल, चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली. समीर याच्या माध्यमातून एक षटकार बघितला, संकेत याच्या माध्यमातून सुद्धा एक षटकार. संकेतने आपलं कौशल्य गोलंदाजीमध्ये सुद्धा दाखवलं होतं. कोण आहे ते? चला हरिहरेश्वर संघ थोडस मागे यायचं विनंती असेल आयोजकांच्या वतीने. चला पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगते, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. आपण जाऊया पुण्याची एकदा संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद.
थँक्यू. धाव संख्या 20 झाली, 10 धावांची आवश्यकता असेल. विशाल जी झागडे साहेब कुठे असतील त्यांनी सुद्धा आपण विशाल झागडे आपण सुद्धा यायचंय. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन असेल. नक्कीच गोलंदाजीमध्ये केला जातोय बदल. एक मोठा फटका, बिग बिग येतोय षटकार. 6-6-6 नक्कीच या सामन्याची औपचारिकता फक्त मला वाटतं बाकी असेल. 4 धावांची आवश्यकता. एकत्र दादा राजू दादा ज्या स्पर्धेचे आयोजक आहे आणि त्यांचं कुठेतरी गाणं या ठिकाणी वाचताना नक्कीच पाहायला भेटेल. दिवसभर या स्पर्धेची तर चर्चा असेल. त्याचबरोबर राजूदादा बांद्रे हे नाव वारंवार घेतलं जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका. काय करतंय त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक सोपा झेल म्हणजे 3 झेल या क्षेत्ररक्षकने सोडले आहेत या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. नक्कीच कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फलंदाजी करताना 30 धावा फक्त बनवल्या होत्या आणि कुठेतरी डिपेंड करताना कुठेतरी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. या ठिकाणी काय करतोय लॉंगस्टॉपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावा मिळतील अशा पद्धतीने मारव हा संघ या ठिकाणी विजय होते. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल. यानंतर काय करतोय काय बिघडतोय नक्कीच या आता झालेल्या मॅचमध्ये सामनावीरचा पुरस्कार जातोय. संकेत याच्या माध्यमातून एक षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या, 1 गडी सुद्धा मिळवल्या आणि त्याच्यानंतर 2 षटकारांच्या मध्यीने 15 धावांची इनिंग. संकेत धरतोय सामनावीर. आपण यायचंय आणि आपल्या मानात सन्मानाचा सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. हे कुणाचे असते दादा, कुणाचे असते दिशा?